बिग ब्रेकिंग, अजितदादांशी बोलून फरक नाही पडला तर तुतारी हाती घ्यायला किती वेळ लागेल? विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट भूमिका सांगितली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर फलटण विधानसभा महायुतीतील तक्रारीचा पाडा वाचणार. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाखाली जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधी करतायत दहशतीचे राजकारण, असाही केला आरोप. अरे खरं काय झालं आता खोलवर मी विचार करणार नाही आहे आणि बोलणारही नाही. आधी घटना घडून गेलेली आहे, त्यांचा पराभव झालेला आहे. इतकं जर त्यांना खात्री होती आणि इतकं जर कामाचा माझे खासदार गवगवा करत होते की मी पाणी आणलं, देवघर आणलं, फलाणं आणलं, तमूक आणलं, हे आणलं, ते आणलं, मोदीपेक्षा मीच जास्त पैसे खर्च केले, इथपर्यंत त्यांची मदत केली होती. करमळ्यात 41,000 लीड पडला का? माड्यात 51,000 लीड पडला कसा? आज टिमकी वाजवत जे जे फिरतात की 18,000 लीड फलटणला मिळाला. जास्त मी बोलणार नाही कारण आपल्याला ते सिद्ध करता येणार नाही, पण शेवटच्या 2 दिवसात काय काय झालं हे गावातल्या प्रत्येकाला माहिती आहे. पिपाण्याची 6,000 मतं जर सोडली 18,000 लीडमधनं 6,000 गेले, म्हणजे बापूसाहेब किती राहिले? 12,000. जास्त मतं किती घेतली? 6,000. त्यासाठी पैसे किती करतले? काय मिळाले? एवढी जर कामं केली असती तर हे करायची वेळ आली असती का? पण म्हणजे त्याचं तर हे आम्हाला साथ देत नाही. आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कार्यकर्त्याला कळत नाही. आम्हाला त्याची उत्तरं देता येत नाहीत हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. मला म्हणाले होते की तसं काही नाही वगैरे बोलते. तुमच्या मनात ज्या शंका आहेत ह्या आम्हाला न कळले आहेत. 35 वर्षात राजकारण कळत नाही असं काही नाही. येतात रोज होणारा त्रास हे संपलं की पहिले आता 10 तरी केसेस पोलीसचे असतील. आत्ता मी घरी गेलो हे सुरूच आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे. अजितदादांना परवा आपल्यातले काय फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता की दादा आम्ही काय करायचं हे आम्हाला निश्चित सांगा. ज्यांना जायचं आहे त्यांनी गेले तर आमची हरकत नाही ना. त्यांना पद द्यायचं काय कारण? पद द्यायचं कारण काय? भारतीय जनता पार्टीचा कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडं राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन ते काही इमारतीचे कामगार काय ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त आहे बोलवतच नसेल. उलट कमिंगची इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं? हे मी आत्ता आपली भावना आहे ती त्यांच्या कानावर घालणार. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं का दादाची वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरवू. दादांनी पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे. महिलांचा कार्यक्रम हा त्यांनी केलेला नाही आहे. दादांनी मला सांगितलं होतं की तुम्ही रामराजे काळजी करू नका, जे काय वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातनं बदलून घेऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे वगैरे म्हणून तो कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपल्याला आपल्या अडचणी महत्त्वाच्या आहेत. इथं डायरेक्ट काल रात्री 10 वाजता मला कळलं आहे की माझे खासदार निसर्ग हॉटेलमध्ये बसून 2 दिवसापूर्वी आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादीत येणार हे सांगून गेलेले. मग आपण युतीत राहायचं का नाही ते कोण ठरवणार हो? हे देवेंद्र फडणवीसच्या पुवर गेलेत का भारतीय जनता पार्टी? सातारा जिल्हा ही वेगळी आहे, विदर्भातली वेगळी आहे, देवेंद्रची वेगळी आहे, असं काही आहे का? या सगळ्याचा उहापो मी दादांना सांगणार आहे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपले ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय? महिला, लाडकी बहीण, कामगार, इथं आपल्याला कमीचं बोलता येईल. आणि फक्त कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्हाला एक 1/2 तास पाऊण तास द्या, तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल. असं जर असेल तर उद्या तर कार्यक्रम घ्या, नाही तर आमची लोक येतील की नाही हे आम्हाला सांगता येत नाही. हे एवढं स्पष्ट झाल्यावर जर ते म्हणाले की नाही तुम्ही या मी वेगळा वेळ देतो
आपल्याला काय कार्यक्रम करू, शेवटी काय करायचं आणि काय नाही ते आपल्या हातात राहिलेलं नाही. शरदराव हे भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे, प्रशासनाला सांगायचं काम आलं आहे. त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे, आपल्याला काहीच कारण नाही. आता प्रश्न तुम्ही जो उभा केला, हे 3 महिन्यापूर्वी आपण तुतारी सांगितली, हे तुम्ही मी नाही सांगितलं का सांगितलं उभा राहा तुला पाडतोच एवढंच सांगितलं. आपली काय भारतीय जनता पार्टी बरोबर भांडण आहेत का? आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का? आपण कुठं गाया कापतो त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का? आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे. आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका, एवढीच खरी आपली तक्रार आहे. ते बरोबर आहे का? तेवढं त्यांना सांगून बघू, तुम्ही तयारीने या, महिला येऊन द्या, आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू.